देश कोरोनाच्या अडचणीला सामना करत असताना पुढची लाट देशाच्या उंबरठ्यावर आली असताना केवळ ऑक्सिजन हेच कोरोनावरील औषध आहे असे असताना महाराष्ट्र राज्याने मिशन ऑक्सिजन चालू केले आहे. त्यात चेअरमन श्री अभिजित पाटील या तरुणाने मैलाचा दगड ठेवला आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे. आपल्या धाराशिव साखर कारखान्याचे नुकसान करून ऑक्सिजन निर्मिती केली की खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. कारखान्याच्या सर्व सहकारी टीमचं मी मनापासून धन्यवाद मानतो. तसेच श्री अभिजित पाटील यांनी येणाऱ्या काळात सर्व कारखानदारांना मार्गदर्शन करावे, आपण सर्व मिळून ह्या परिस्थितीचा सामना नक्की करू असा विश्वास दिला. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, चेअरमन श्री अभिजित पाटील यांनी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यासाठी लागणारी सर्व सामग्री त्यांनी 18 दिवसातच पूर्ण करून दाखवली. त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो. साखर कारखानदारी अडचणीत आली असताना देखील श्री अभिजित पाटील यांनी दाखवलेलं धाडस राज्यात नव्हे तर देशाला दिशा देण्याचं कार्य करेल. सर्व देशवासियांच्या वतीने खूप त्यांचे आभार. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऑक्सिजनचा शोध घेण्याचा मार्ग सापडला. धाराशिव साखर कारखान्याने पहिली बाजी मारली. यासाठी ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 3000 मेट्रिक टन महाराष्ट्राचे उद्दिष्ट असून अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन करावं व इतर कारखान्याने त्याची प्रेरणा घ्यावी. महाराष्ट्र राज्यात हा महत्वाकांक्षी यशस्वी प्रयोग श्री अभिजित पाटील यांचा झालेला आहे. ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या त्यावेळी शेतकरी व शेतकऱ्यांचा कारखाना व शेतकऱ्यांची लेकरं या देशाच्या मदतीसाठी धावून येतात. आज श्री अभिजित पाटील यांच्या रूपात ना आज आपल्याला सर्वांसमोर दिसून आलेला आहे. अभिजित पाटील यांच्या मागे महाविकास आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. धाराशिव साखर कारखान्याने राज्यातील नव्हे तर देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट इथेनॉल मॉलिक्युलर इथेनॉल प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा जो सुरू केला होता तो 17-18 दिवसात पूर्ण केला. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या ऑक्सिजनची प्युरिटी 97-98% आली आहे. आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, केंद्रातून आपल्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, जलसंधारण मंत्री नामदार जयंत पाटील साहेब, आरोग्यमंत्री नामदार राजेश भैया टोपे साहेब, या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरावजी गडाख साहेब, या जिल्ह्याचे खासदार ओमदादा सुभाषबापू देशमुख, या मतदारसंघाचे आमदार कैलासदादा पाटील व जिल्हाधिकारी व सर्व नियोजन कमिटी सर्वांनी या प्रकल्पासाठी ज्यांनी खरे कष्ट घेतले ते धीरेनजी ओक मोज इंजिनिअरिंगचे आणि VSIचे देशमुख साहेब, VSIचे SV पाटील साहेब, आमचे सुचितजी बोडके आणि राहुल इगे, या सर्व आमचे सर्व संचालक मंडळांनी याच्यासाठी अहोरात्र कष्ट करून अवघ्या 16-17 दिवसात एका जिल्ह्याला पुरेल एवढा ऑक्सिजन निर्मिती सुरू केली. आज ट्रायल झाली आहे आणि आज आपण ऑक्सिजनच्या टाक्या भरून ह्या जिल्हा रुग्णालय जे शासकीय आहेत त्यांना आजपासून आपण वितरित करून त्यांची गरज पहिल्या टप्प्यात भागू. आणि मी पंढरपूरचा असल्यामुळं आम्ही पंढरपूर, सोलापूर, पंढरपूरसाठी काही ऑक्सिजन असं करून उस्मानाबाद जिल्ह्याची पूर्ण क्षमता जेवढी गरज आहे तेवढी क्षमतेनं आम्ही हा ऑक्सिजन प्लांट चालवू. आणि येणाऱ्या काळामध्ये जसे जसे पंप येतील तसं तसं त्याची क्षमता वाढवून आम्ही येणाऱ्या काळात हा ऑक्सिजनचा प्रश्न नक्की मिटवेल. आज जसं मागाशी साहेबांनी सांगितलं की डिस्टिलरी बंद करून कुणीतरी निर्णय घेतला, तसंच आज मी माझं कर्तव्य म्हणून पैसे आयुष्यभर मिळवत राहील पण ज्या लोकांचे प्राण वाचवायचे आहेत त्याच्यासाठी आपण थोडं जरी नुकसान सहन केलं तरी हरकत नाही, ह्या याच्यातनं माझ्या सर्व संचालकांनी मला साथ दिली. आणि हा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प आपल्या सर्वांच्या जिल्ह्याच्या सर्वांच्या प्रशासनाच्या सर्वांच्या सहकार्यातून हा उभा राहिला, त्याबद्दल आज उद्घाटन झालं असं जाहीर करून आपण सर्वांनी त्यासाठी वेळ दिला. आणि ह्या सर्व आज छत्रपती संभाजी महाराज, बसवेश्वर आणि अक्षय तृतीया आणि आज पवित्र असणारा रमजान सणाच्या या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.